जय जय रघुवीर समर्थ, जय श्री राम सख्यांनो। आज 13 ऑगस्ट, अहिल्याबाई होळकर यांची पुण्यतिथी, आणि म्हणून आज आपण ऐकणार आहोत, पाहणार आहोत अहिल्याबाई होळकर यांचा पोवाडा। जय भवानी जय श्री जगदंबे, जय भवानी जय श्री जगदंबे, नमन तुझ अंबे करुणी प्रारंभे। डफावर थाप तुणतुण्या ताण, डफावर थाप तुणतुण्या ताण। शाहिरा महाराष्ट्राचा प्राण, शाहिरा छत्रपतींचा प्राण। अहिल्याबाईंचे गाते गुणगान जी जी जी, अहिल्याबाईंचे गाते गुणगान जी 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 जी। आदरे नमावजीचे चरणी, आदरे नमावजीचे चरणी, सकल गुण खाणी अहिल्या राणी। उद्धरुनी गेली कुळे दोन्ही, उद्धरुनी गेली कुळे दोन्ही। प्रपंच आणि परमार्थ साधूनी, प्रपंच आणि परमार्थ साधूनी। देश आणि ईश सेवा करुणी हो जी जी जी, देश आणि ईश सेवा करुणी हो जी 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 जी। माणकोजी पाटलाची लेक, माणकोजी पाटलाची लेक, लाखामध्ये एक होती धार्मिक। 8 वर्षाची झाली उमर, 8 वर्षाची झाली उमर। विद्या व्यवसायात पोर निपुण, विद्या व्यवसायात निपुण पोर। पोथ्या पुराणांचा व्यासंग फार हो जी जी जी, पोथ्या पुराणांचा व्यासंग फार हो जी 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 जी। अशी ही माणकोजी पाटलांची 8 वर्षाची लेक अहिल्या, जिला मुळातच देशाची तर देशसेवा करण्याची तर भरपूर इच्छा होती, पण त्याच्या आधीपासून मुळात शुद्ध बीजापोटी आपण जसं म्हणतो तसं तिच्यावरती संस्कार इतके उत्तम झालेले होते की ईश सेवा हे जणू तिचं व्रत होतं, सगळ्यांनाच माहिती आहे आणि पुढेही आपण ऐकतच ऐकणारच आहोत। कुठली होती हो ही मूळची अहिल्या? तर औरंगाबाद जिल्ह्यात चौंडी गावात शिव मंदिरात तेलवत करण्या गेली बाई, तेलवत करण्या गेली बाई। अशी ही अहिल्याबाई जी होती, अहिल्या जी होती ना, ती नित्य नेमानं या औरंगाबाद जिल्ह्यात चौंडी गावाजवळ एक शिवमंदिर होत, आणि त्या शिवमंदिरामध्ये तेलवात करण्यासाठी म्हणून रोज जात होती। आणि एकदा काय झालं, एकदा काय झालं, अशीच ती तेलवात करण्यासाठी म्हणून गेली, तेव्हा नेमके मल्हारराव होळकर तिथे आले आणि त्यांनी या चिमुरड्या परकरी पोरीला शिवमंदिरात जाताना पाहिलं। लांबूनच त्यांनी सगळं बघितलं की मुलगी आता करतीये काय बरं, एक उत्सुकता असते ना। जसं आपण शिवजन्माच्या पोवळ्यात बघितलं की कसं असतं, मोठ्यांपेक्षा सुद्धा लहान मुलांच्या खोड्यांकडे, लहान मुलांच्या खेळण्याकडे सगळ्यांचं लक्ष जातं, तसंच ही इतकुशी परकरी पोर नेमकी मंदिरात जाऊन काय बरं करतीये हे बघण्यासाठी म्हणून मल्हारराव काही वेळ तिथेच थांबले। औरंगाबाद जिल्ह्यात चौंडी गावात शिव मंदिरात तैलवत करण्या गेली बाई, तैलवत करण्या गेली बाई। मल्हारराव होते त्याच ठाई, मल्हारराव होते त्याच ठाई। भक्तिभाव पाहुनी खुश होई हो जी जी, भक्तिभाव पाहुनी खुश होई हो जी जी जी। चौकशी करी असे कुणाची बालाजी जी जी, कुणाची बालाजी जी जी जी। आणि त्यांच्या मनात काय हो विचार आला, शोभेल म्हाळसा आपल्या खंडेरायाला जी जी जी, आपल्या खंडेरायाला जी जी जी। लक्ष्मीचे पाय लागतील आपल्या घराला जी जी जी, आपल्या घराला जी 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 जी। मल्हारीने माणकोजी व्याही शिंदे जोडीला जी जी, शिंदे जोडीला जी जी जी। ह्या मोठ्या लोकांच्या मनात यायचा उशीर हो। मल्हारराव होळकरांनी सगळ्या गावात चौकशी केली ही बोर कुणाची आहे, आणि जसं समजलं माणकोजी पाटलाची ही लेख आहे, तसं लगेचच यांनी सोयरिकीचं बोलणं केलं। मनात विचार आला होता की आपल्या खंडेरायाला ही माळसा म्हणून उत्तम गृहिणी शोभणार आहे, उत्तम लक्ष्मीचे पाय जणू आपल्या घराला लागणार आहे, असा विचार करताच सोयरिकीची बोलणी झाली। आणि मग काय हो, दोघांमध्ये बोलणी झाली, दोन घराण्यांचे संबंध जुळून आले म्हटल्यावर पुढच्या कार्याला काही उशीर लागणार होता का? म्हणून
लग्न सोहळा झाला आगळा काय वरुण थाट, लग्न सोहळा झाला आगळा काय वरुण थाट, लग्नाचा काय वरुण थाट, शिंक तुतार्या झडती नौबती इंदूर शहरात, कुठ औरंगाबाद कुठ इंदूर, काय पोरीने भाग्य काढलंय बघा, क्षणभर तर मनात असाच विचार येतो पुढे कळणार आहे काय भाग्य आहे ते, पण आत्ता तरी सगळ्यांना हा सगळा थाटमाट डामडौल बघता असंच वाटलं ना की काय पोरीनं भाग्य काढलं हो. आणि शिंग तुतार्या झडती नौबती इंदूर शहरात, दहा वर्षाचे खंडेराव हे नवर देव सजले, दहा वर्षाचे नवर देव हे सजले खंडेराव, सजले खंडेराव, आणि लाजत मुरडत लाजत मुरडत आठ वर्षाची वधू मंडपात आली, वधू मंडपात शुभमंगल सावधान वदता अक्षता वर्षत, शुभमंगल सावधान वदता अक्षता वर्षत, क्षणात झाले सरितेचे जल. हिंदू मुलींवर हे खूप मोठे संस्कार करून ठेवलेले आहेत, परंपरेनेच संस्कार केलेत आपली, मुळात ती संस्कृतीच आहे. क्षणात झाले सरितेचे जल विलीन सागरात, विलीन सागरात, वेगळं काही बोलायलाच नको इथे, आपण सगळेच त्याच्यातून गेलेलो आहोत. आणि ही अहिल्या सासरी आलीये, येताच अहिल्या सासरी, येताच अहिल्या सासरी, येताच अहिल्या सासरी सर्व जबाबदारी घेऊन अशिरी, राज्यकारभाराचा करी अभ्यास, राज्यकारभाराचा करी अभ्यास, अचूक देई सल्ले मल्हार रावास, अचूक देई सल्ले मल्हार रावास, सून नव्हे सल्लागार ही खास जी जी, सून नव्हे सल्लागार ही खास जी 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 जी. लग्न करून जशी त्यांच्या घरात आली तशी लगेच सगळी जबाबदारी आपल्या शिरावर घेतली, आपल्या डोक्यावर घेतली, आणि राज्यकारभाराचा बारीक बारीक अभ्यास करून अचूक सल्ले तिने मल्हारराव होळकरांना द्यायला सुरुवात केली. अगदी उत्तम अशी गृहिणी तर होतीच होती, पण राज्यकारभार चालवण्यासाठी सुद्धा त्याच्यामध्ये अगदी निपुण असणारी अशी ही अहिल्या मल्हाररावांना सापडली होती. पण मोठं वाईट आहे, पुढे ऐका दैवाची लीला, पुढे ऐका दैवाची लीला, पुत्र जो झाला नाही शोभला, बुद्धिहीन वेडे चाळे अंगात, बुद्धिहीन वेडे चाळे अंगात, खंत त्याची वाटे तिला दिन रात, खंत त्याची वाटे तिला दिन रात, शौर्यहीन पतीही आला नशिबात जी जी जी. आता तुम्ही म्हणाल लग्न सोहळा इतका थाटामाटात झाला होता आणि मग शौर्यहीन पती कसा कसा होता हो तिचा पती, अहो एकुलता एक मुलगा झाला तो सुद्धा मतिमंद झाला, सगळे वेडे चाळे अंगात होते त्याच्या, दिवस रात्र त्याच्यावरती लक्ष ठेवण्यात या अहिल्येने खर्ची घातलेली होती आणि त्यात पतीची साथ नव्हती. कारण कसा होता हा खंडेराव, तसं बघायला गेलं तर आत्ताची पिढी म्हणजे हा पोवाडा म्हणताना किंवा शिकताना मी पण हाच विचार केला, कुठेतरी मल्हाररावांनी फायदा घेतला का हो आपल्या अहिल्येचा, फसवलं का हो तिला. पण दैवगती इथे लिहिलेलं चुकत नाही म्हणतात हेच खरं आहे. कसा होता तिचा पती, व्यसनात रात्रंदिन दंग, व्यसनात रात्रंदिन दंग, नशेचा रंग दुर्जनाचा संग, कशाचं भान नसायचं. आणि नेमकं झालं काय, वेढा जेव्हा पडला कुंभेरीला, वेढा जेव्हा पडला कुंभेरीला, वेढा खंडेराव त्यात शिरला, दारूच्या नशेमध्ये होत्या त्याला काहीच कळलं नाही, त्या कुंभेरीला जेव्हा वेढा पडला तेव्हा त्याच्यामध्ये त्या नशेमध्ये तो त्या वेढ्यात अडकला, वेढा खंडेराव त्यात शिरला, गोळीला गुण बळी पडला हो जी जी जी, गोळीला गुण बळी पडला हो जी जी जी. कोणाला काय माहिती होत की हा मल्हारराव होळकरांचा सुपुत्र आहे आणि त्याला गोळी मारू नये, बेछूट गोळीबार सुरू होता, त्यातली एक गोळी त्याला लागली आणि मग मृत्युमुखी पडला.
बाईला आकाश फाटले, बाईला आकाश फाटले, धरती हले तारे निखळले, अहिल्या घेई सतीचे वाण, अहिल्या घेई सतीचे वाण, कासावीस झाला मल्हारीचा प्राण, कासावीस झाला मल्हारीचा प्राण, नको जाऊ सती मल्हारीची आण, जी जी जी, नको जाऊ सती मल्हारीची आण, जी 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 जी। त्या काळच्या प्रथेप्रमाणे जेव्हा पतीचं निधन झालं तेव्हा सती जाण्यासाठी म्हणून अहिल्याबाई तयारी करायला लागली, पण मल्हाररावांचा मात्र जीव थोडा थोडा झाला, चुटपुट लागली जीवाला, आणि पटकन पटकन ते म्हणाले की नको, माझी आण आहे तुला, माझी शपथ आहे तुला, बाई तू सती जाऊ नकोस। पदर पसरतो वृद्ध मल्हारी, माझे आई फिर माघारी, पदर पसरतो वृद्ध मल्हारी, माझे आई फिर माघारी, धन्य सती तू या धरतीवरी, धन्य सती तू या धरतीवरी, उपमा तुझला नाही दुसरी, उपमा तुझला नाही दुसरी, पुण्यश्लोक तू अहिल्या करी, पुण्यश्लोक तू अहिल्या करी, दोन्ही कुळांचा उद्धार करी, दोन्ही कुळांचा उद्धार करी। मग गिळले दुःख बाईने, जेव्हा आपला सासरा जो स्वतः अक्षरशः आपल्या पुढे याचना करतोय, बाई सती जाऊ नकोस, कारण या दोन्ही कुळांचा इंदौरचा पूर्ण राज्य कारभार तू सांभाळती आहेस मोठ्या नेटानं, त्याच्यामुळं तू सती जाऊ नकोस, कारण धन्य अशी तू सती आहेस, तुला दुसरी उपमा मी देऊ शकत नाही, मीच काय तुला कोणीच दुसरी उपमा देऊ शकत नाही, त्याच्यामुळे तू सती जाऊ नकोस हे वारंवार जेव्हा आपले सासरे विनवणी करून सांगतायत म्हटल्यावरती। मग गिळले दुःख बाईने, मग गिळले दुःख बाईने, दिला होकार खिन्न मनाने, महाकठीण व्रत अचरले, महाकठीण व्रत अचरले, वस्त्र अलंकार भूषणे, वस्त्र अलंकार भूषणे, तिने त्याज्य केले वापरणे, तिने त्याज्य केले वापरणे, स्वच्छ धवल वस्त्र नेसणे, स्वच्छ धवल वस्त्र नेसणे, घोंगडी हेच आसन ठरविले तिने, जी जी ठरविले तिने, जी 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 जी। समजलं सगळ्यांना, सासरे बुवांची विनवणी मान्य करून मग मात्र एक व्रत आचरलं, वस्त्र रंगीत वस्त्र परिधान करायचं सोडून दिले, सगळे दाग दागिने अलंकार जे होते ते सगळं वापरणं सुद्धा त्याज्य केलं, सोडून दिलं, आणि मग दौलतीचा पाही कारभार, कराचा भार प्रजेला फार, पडू नये याची काळजी घेई, पडू नये याची काळजी घेई, गोर गरिबांना न्याय देई, गोर गरिबांना न्याय देई, म्हणून रयतेला वाटे सख्खी आई, हो जी जी जी, रयतेला वाटे सख्खी आई, हो जी 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 जी, जरी राहत होती इंदुरात, जरी राहत होती इंदुरात, काळजी दिन रात तिच्या मनात, लक्ष तिचे होते पुणे शहरात, लक्ष तिचे होते पुणे शहरात, माधवराव यांच्या राज्य कारभारात, पेशवे यांच्या राज्य कारभारात, सतत स्वराज्याचा लागला ध्यास, जी जी जी, सतत स्वराज्याचा लागला ध्यास, जी 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 जी। माधवराव पेशवे यांचा राज्य कारभार कसा सुरळीत आणि नेटका चालू आहे हे अभ्यासाचे धडे जणू अहिल्याबाई घेत होती, आणि पेशवे सुद्धा अहिल्याबाईला सर्वतोपरी सहकार्य करत होते, आणि त्याच्यामुळेच सगळा राज्य कारभार अगदी उत्तमरित्या चालवणं अहिल्याला खऱ्या अर्थी अगदी सुकर होत होत या सहकार्यामुळे। पण पुन्हा पण आलाच, जसं पहिला पण आला वैधव्य आलं, दुसरा पण आला तो काय आला, माधवराव गेले स्वर्गाला, माधवराव गेले स्वर्गाला, कळता बाईला शोक अति झाला, काळजी वाटली अहिल्येला, काळजी वाटली अहिल्येला, म्हणे न्याय दीपच मावळला, म्हणे न्याय दीपच मावळला, अंधकार दक्षिणेत झाला, हो जी जी, अंधकार दक्षिणेत झाला, हो जी 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 जी। अहिल्याबाई पडली संकटी, अहिल्याबाई पडली संकटी, उत्तम राज्य कारभार चालवणारी अहिल्याबाईवरती आता कसलं हो संकट आलं, परत एकतर माधवराव पेशव्यांचं निधन झालं, जणू आपल्याला सहकार्य करणारा हा न्यायदीप
होता तोच कुठेतरी मावळला अशी भावना तर तिची झाली झाली. पण आता आणखीन मोठ्या चिंतेत पडली, कारण तिच्याच राज्यामध्ये अनेक घरचे भेदी आपण ज्याला म्हणतो ते होते. आणि म्हणूनच अहिल्याबाई पडली संकटी, गंगाधर दिवाण कपटी, बाईच्या धनावर दृष्टी ठेवूनी करी खटपटी, ठेवूनी करी खटपटी, राघोबाच्या घेई गाठी भेटी, राघोबाच्या घेई गाठी भेटी, त्यांना सांगे करा झटपटी, त्यांना सांगे करा झटपटी, आम्ही सदैव तुमच्या पाठी, आम्ही सदैव तुमच्या पाठी. हा घरचा भेदी जो होता तो म्हणजे राघोबा दादा. आणि ह्या राघोबा दादाचा जो एक दिवाण होता तो मोठा कपटी होता गंगाधर. आणि ह्या गंगाधराच्या नादी लागून राघोबांनी काय कटकारस्थान केलं ह्या सगळ्या तिच्या राज्यातल्या शस्त्रास्त्रांवर, घोडदळावरती किंवा धनावरती ह्याची दृष्टी होती, ते सगळं त्याला काबीज करायचं होतं. म्हणूनच गंगाधराला हाताशी घेऊन राघोबा दादांनी कटकारस्थान करायला सुरुवात केलं होतं. आणि हे कारस्थान कळले बाईला, कारस्थान कळले बाईला, खेद मनी झाला दोष राघोबाला, अटके पार झेंडा जानी रोवला, अटके पार झेंडा जानी रोवला, धनाचा लोभ त्यांना सुटला, धनाचा हो लोभ त्यांना सुटला, जाननी जम हैदर लोळविला, जाननी जम हैदर लोळविला, खर तर राघोबा दादा पेशवे यांनी अटके पर झेंडा रोवलेला होता. निजाम हैदर नावाचा यवन सरदार ज्यांनी पायी तुडवलेला होता. क्षणिक धनाची आसक्ती, धनाचा मोह झाला. आणि त्याच्यामुळे मग पुढे काय झालं बघा बरं. राघोबाची ऐका फजीती कशी केली राव, राघोबाची ऐका फजीती, अहिल्येनं आपल्या राघोबा दादाची कशी फजीती केली, राघोबाची ऐका फजीती कशी केली राव, दोनशे दासी राघोबाच्या गेल्या स्वागतास, महिला पलटण तयार केली घोड्यावर स्वार, महिला पलटन तयार केली घोड्यावर स्वार, रणचंडी ही सती अहिल्या सर्वांच्या मोर, सर्वांच्या मोर, अशी केली बाई नाही कमत, राघोबाला पकडलं घेऱ्यात, शब्द टोचून बाई बोलत, अगणित धन हाईत, अगणित धन हाईत, धनगर आम्हा म्हणत्यात, धनगर आम्हा म्हणत्यात, तुमचं स्वागत करावं कस, नाही समजत मला बाईला, नाही समजत मला बाईला, सल्ला तुम्ही आता द्यावा मजला, सल्ला तुम्ही आता द्यावा मजला, राघोबा ऐकून गार झाला होजी जी जी, राघोबा ऐकून गार झाला होजी जी जी जी. आणि पुढं काय म्हणते, घेऱ्यात पकडलंच पकडलं आणि म्हणतात मला, आम्हाला धनगर म्हणतात हो, धनगर देण्यासाठी आम्ही कुठंच काचकुच करत नाही, मागे बघतही नाही, इतकं धन आहे, इतकं धन आहे, इतकी शस्त्रास्त्र आहे, इतकी ओढदोळ, तुम्हाला काय पाहिजे ते मागायचं होतो, हे कारस्थान कशासाठी केलं, हा कपटीपणा कशासाठी तुम्ही केला, नुसतं एक शब्दाने मागून बघायचं होत. आणि गंगाधर पंतांच्या नादी लागून तुम्ही हे आपल्याच सुनेवरती अशा प्रकारांनी लांछन केलेलं आहे, त्याच्यात थोडी तरी काहीतरी तमा बाळगा, लाज बाळगा. गंगाधरांच्या नादी लागून झाला अपमान, गेले परतून शौर्याला बट्ट्या घेतला लावून, इतकं मोठं शौर्य केलं होतं अटके पार ज्यांनी झेंडा रोवलेला होता, त्या शौर्याला बट्ट्या घेतला लावून, उगाच पैशाच माग लागून, उगाच धनाच्या माग लागून, राघोबा बसले अखेर लपून, जी जी जी, राघोबा बसले अखेर लपून, जी 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 जी. अशा प्रकारे राघोबाची सुद्धा कान उघाडणी केली, कारण ही सती अहिल्या जी होती ती मुळात पारमार्थिक वृत्तीची होती, आणि त्याच्यामुळेच तिला शब्दांनी बोलणं जास्त उत्तमरित्या जमत होत. शस्त्राचा वापर, खरं बघता शब्द हे सुद्धा शस्त्रच आहे, पण ह्याच शस्त्राच्या आधाराने राघोबा दादांची कान उघाडणी केलेली आहे, कारण अहिल्या अहिल्या होती. काशी विश्वेश्वरा अभिषेक तो केला,
चिरंतन करीनियमाला काशी विश्वेश्वरा अभिषेक तो केला चिरंतन करी नियमाला नियमान करी अन्नदान द्रव्यदान नित्य नेमान गरीबांना करी वस्त्रदान पारदर्शी हे करी न्याय द्यानाला पारदर्शी हे करी न्याय दानाला चिरंतन करी नियमाला नद्यांवरती बांधले घाट तळी विहिरी कालवे पाट धर्मशाळा पुण्यक्षेत्रात अन्न छत्र शहरा शहरात खंडेरायाचा जेजुरी सजावूनी नैवेद्याला जमीन देवूनी नैवेद्याला जमीन देवूनी सती अहिल्याबाई होळकर सती अहिल्याबाई होळकर सती अहिल्याबाई होळकर मनाने थोर कीर्ती अजरामर होऊन गेली भारत खंडात होऊन हो गेली भारत खंडात काय वर्णावी तिची वहिवाट काय वर्णावी तिची वहिवाट शाहिरा नमिते तिचे चरणास जी जी शाहिरा नमिते तिचे चरणास जी 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 शाहिरा गाते पोवाडा शाहिरा गाते पोवाडा माता नो ऐका बंधू नो ऐका सवाल रोकडा जाती भेदगाडा हिंदू बंधू नो एक वारे बंधू बंधू नो एक वारे मातृभूमीचे गीत गारे का बर सांगते ही मी प्रत्येक पोवाड्यानंतर शाह योगेशांनी असं का बर लिहिलं असेल कुठेतरी विचार करायचा आहे. आज पुन्हा पुन्हा जे भारतावरती सगळ्यांना ठाऊक आहे जी सगळी पाकिस्तानामधून म्हणूयात अजून सुद्धा जे मूक हल्ले सुरू आहेत त्याच्यापासून वाचायचं असेल आणि ही खानावळ जी माजली आहे त्यांना जर आपल्याला कुठेतरी धडा चुकवायचा असेल तर हिंदू बंधून एक वारे मातृभूमीचे गीत गारे एकाईचे पुत्र सारे उजीजी एकाईचे पुत्र सारे उजीजी जी जी भारत माता की जय जय श्रीराम.